छत्रपती शिवाजी महाराजांच्या 17 ऑगस्ट 1966 रोजी आग्र्याहून झालेल्या सुटकेच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे 14वे वंशज ॲडव्होकेट मारुती आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली आग्रा ते राजगड गरुडझेप मोहीम राबवण्यात आली होती. दरम्यान 17 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 वाजता आग्र्यातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करून व स्थानिक आमदार योगेंद्र उपाध्याय व इतिहास संशोधक डॉक्टर सुमन आनंद यांच्या हस्ते राजगडाच्या मातीचे पूजन व शिवज्योत प्रज्वलित करत गरुडझेप मोहिमेचा प्रारंभ झाला. त्यानंतर शिवज्योत घेऊन मावळे 29 ऑगस्टला राजगडावर पोहोचले. या मोहिमेत जाधव घराण्यांचे वंशज गणेश जाधव, तानाजी मालुसरे यांचे वंशज महेश मालुसरे यांच्यासह एकूण 72 मावळे सहभागी झाले होते.